एक मोठी बातमी हाती येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटलांचं तिकीट कापणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण लोकसभेत राष्ट्रवादीच्या संसदीय नेतेपदी सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात येणार आहे, तर संसदीय उपनेतेपदी मोहितेंना डावलून धनंजय महाडिकांना संधी अशी माहिती मिळते आहे. तेव्हा मोहितेंना डावलून धनंजय महाडिक यांना संधी मिळते, त्यामागची कारणं नेमकी काय आहेत ते बघावं लागेल. सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. सागर, काय आहे त्यामागची कारण? रेश्मा, मुळात एकतर सुप्रिया सुळे यांची ताकद वाढणं एक राजकीय वर्तुळात वेगळा चर्चेचा विषय आहे. दुसऱ्या बाजूला धनंजय महाडिक हे कोल्हापूरमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, ते विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार आहेत, पण त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तर आहेच आहे, पण काँग्रेसचा देखील विरोध आहे. त्यामुळे त्यांना नियुक्ती दिली जाणार हे याचा अर्थ कुठेतरी ना कुठेतरी भविष्य काळामध्ये त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचं म्हटलं जातं. पण त्याचवेळी धनंजय महाडिकांपेक्षा कित्येक पटीने राजकीय अनुभव असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांना डावललेलं आहे, आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना डावलल्यामुळे माळामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. तिथून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली जाणार का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. निश्चित सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशीलांबद्दल.